प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. माजी मंत्री श्री सुरेश दादा जैन यांच्या 78व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेना जळगाव महानगर व युवा शक्ती फाउंडेशन तर्फे शहरातील 78 गरीब गरजूंना वाढत्या थंडीला बघता ब्लँकेट्स वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे, युवा शक्ती संस्थापक विराज कावडिया, सचिव अमित जगताप, पियुष हसवाल, प्रीतम शिंदे, उमाकांत जाधव, पंकज पाटील इत्यादी उपस्थित होते. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी. माजी मंत्री सुरेश दादा जैन हे व्यक्तिमत्व एक मोठं व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जळगाव शिवसेना महानगर आणि युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गोरगरीब स्टेशन परिसर असेल, श्यामा मुखर्जी उद्यानाच्या परिसरातील असतील, शनी मंदिराच्या परिसर असेल, येथील जो गोरगरीब असेल या थंडीचं पुढील काळामध्ये त्यांना ऊब मिळावी आणि त्यांचं संरक्षण व्हावं आणि या माध्यमातून या दोघं संघटनेच्या माध्यमातून शिवसेना आणि युवा विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना हे ब्लँकेट वाटप करण्यात येत आहे. आज शिवसेना महानगर व युवा शक्ती फाउंडेशनतर्फे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांची 78व्या वाढदिवसानिमित्त आम्ही 78 ब्लँकेटचं वाटप ठेवलेलं आहे. उद्या सकाळी गौसेवा व त्यानंतर रक्तदान शिबिर पण करण्यात आलेलं आहे. काही कारणास्तव दादा यावर्षी जळगावला नाही आहे, पण त्यांना आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण रक्तदान करावं असे आवाहन आम्ही शिवसेना व युवा शक्तीतर्फे लोकांना करतो. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंटर.